संचारबंदीमुळे झोपडीत राहून खुरपी तयार करणाऱ्या घिसाडी बांधवांची होते उपासमार. अस्मिता विजयचा स्पेशल रिपोर्ट. संचारबंदीमुळे सर्व देश लॉकडाऊन झाल्यामुळे सोलापुरातील सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. खुरपे, विळे, शेर, पाट्या, शेगड्या तयार करून पोट भरणाऱ्या लोहार घिसाडी कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे. एकही वस्तूची विक्री होत नसल्याने अन रुपडीसुद्धा मदत मिळाली नसल्यामुळे आम्ही मदतीच्या आशेने रस्त्याकडे बघतोय, परंतु कुणीच काही देत नसल्याचे घिसाडी तरुणाने अस्मिता विजयशी बोलताना सांगितले. खुरपे, कुऱ्हाडी, कोयता, शिक्षणचं काम, गेट बीट सगळं, पत्राचे बी सगळं बनवतो आम्ही. सध्या सगळं म्हटलं सगळं बंद आहे. बंद आहे आमचं सगळं काम. त्याच्यामुळं ते काम बंद म्हणून सगळं हे झालं आहे. खायला प्यायला काय नाही. आम्हाला सगळं हे झालं आहे, ते झालं बंद झालं आहे. सगळं हे झालं आहे आमचं सगळं काम बंद. 2-15 महिना झालं काम बंद पडलं आहे. आम्हाला बसूनच आम्ही घरी. आम्हाला काय आणा पण हे तांदूळ देऊ काय नाही. आम्हाला आणि ते सगळं बंद झालं आहे. तुम्ही तर मदत द्यावी. पोटासाठी वृद्ध वयात सुद्धा हातोडी चालवून मूर्त्या आणि उखळ तयार करणाऱ्या मूर्तिकारांची सुद्धा अवस्था सध्या बिकट झाली आहे.